नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी सुफी सय्यद, आपण पाहत आहात एटीव्ही न्यूज। वैद्यकीय क्षेत्राचा गाढा अनुभव असलेल्या डॉक्टर मित्रांनी एकत्र येऊन शहरच नव्हे तर बाहेरील जिल्ह्यातील रुग्णांना अहमदनगर शहरात जागतिक दर्जाची आरोग्य सेवा माफक दरात मिळावी या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेल्या साईदीप हॉस्पिटलनं तृतीय वर्षामध्ये यशस्वी पदार्पण केलं आहे। मागील 2 वर्षात रुग्णसेवेत मिळालेल्या प्रोत्साहनाच्या जोरावर पुढील वर्षात साईदीप हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू करण्यात येणाऱ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आरोग्य सेवेसंदर्भात हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर एस एस दीपक यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती दिली। नमस्कार बंधू भगिनींनो, ह्या 2 दिवसात साईदीपला 2 वर्ष पूर्ण होऊन 3 वर्षात पदार्पण होईल। आपल्या सर्वांच्या मदतीने आम्ही लाखो लोकांना ह्या इथं सेवा देऊ शकलो आणि चांगलं नावलौकिक मिळवले। त्याचं कारण आहे की प्रामाणिकपणा आणि निदानासाठी वापरणारं नवीन नवीन तंत्रज्ञान आणि ह्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आम्ही देणाऱ्या लोकांना जे सेवाभावी सेवा आणि ह्या सगळ्यांचं मिळन होऊन चांगलं ट्रीटमेंट मिळाली, कित्येकांचा जीव वाचवू शकलो आणि लोक आम्हाला जाताना कित्येक लोकांनी समाधान व्यक्त केलं की सर, एवढं चांगलं हॉस्पिटल, एवढं चांगलं सुविधा, एवढं चांगलं स्वच्छता आणि तोही माफक दरात। आता हे सगळं ऐकल्यानंतर आम्हाला सगळ्यांना खूप बरं वाटतं। आता पुढं आम्ही काय करणार? सध्या आम्ही कॅन्सर ट्रीटमेंट ऑन्कॉलॉजी ही एक मोठा विभाग सुरू करणार आहे की जिथं सगळं वेगवेगळ्या प्रकारचं कॅन्सरचे तज्ज्ञ असतील आणि कॅन्सरचे इलाज होतील। दुसरा आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर करणार आहे। पहिलं त्याचं काम डॉक्टर वैशाली ही स्त्रियांचं गर्भाशयाच्या मुखासाठी जे होणारे कॅन्सर असतो त्याचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून लवकरात लवकर निदान करणार। निदान झालं की त्याचा पुढचा इलाज करता येईल। नंतर हृदयरोगाचा लवकरात लवकर निदान करता येईल हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरणार। तसंच आय सी यूमध्ये ॲडमिट असलेल्या निमोनिया, कोविड, नॉन कोविड यांचंही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आम्ही वापरणार। ह्याचबरोबर आमचं NABH आत्ताचं जे नवीन वर्षन आहे 5वा, जे इंटरनॅशनल ॲक्रेडिशनचं बरोबरीचं आहे, त्या ह्याला आम्ही जाणार आहे। प्लस आमचं एक हेतू आहे की लवकरात लवकर ट्रान्सप्लांट सुरू करणं। किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट ह्या सगळ्यासाठी सुसज्ज ऑपरेशन थिएटर व आय सी यू आमच्याकडे ऑलरेडी तयार आहे। फक्त कोविडमुळे आम्ही थांबलो होतो। हे सगळं करताना आपल्या नगरचं आपल्या लोकांसाठी काय सेवा करता येतं हे म्हणजे एक म्हणजे सगळ्यांना आल्या आल्या की लगेच त्याचं आजाराचं निदान व्हायला पाहिजे आणि त्याचा योग्य इलाज व्हायला पाहिजे आणि त्याला मनमोहक अगदी प्रेमाने आपण वागणूक देऊन त्याला समाधानी करायला पाहिजे। हे सगळं मूल मंत्र आम्ही इथं वापरतो आणि मला खात्री आहे आपल्या सर्वांचा आशीर्वाद आम्हाला मिळेल। असंच पुढचं वर्षी पण आणि पुढं वर्षानुवर्षी सेवा देण्याची संधी मिळेल एवढं सांगून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी डॉक्टर वैशाली किरण, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ म्हणून साईदीप हॉस्पिटलमध्ये काम करत आहे। आमचं गेले 2 वर्षामध्ये म्हणजे बऱ्याचशा डिपार्टमेंट्सच्या जीमध्ये वाटचाल चालले, तसंही आमच्या स्त्रीरोग डिपार्टमेंटमध्ये मेन म्हणजे वंध्यत्व निवारण सेंटर IVF लॅब जे आहे, अति हाई स्टँडर्ड्सची ज्या लॅब आम्ही जे प्लॅन केलेले जे मुंबई पुणे असं कंपॅरेटिव्ह याच्यामध्ये बघितले तर मी तिथं जाऊन माझं सगळं टीम पण तिथे ट्रेनिंग घेऊन नंतर इथं आल्यानंतर आम्ही जे सुरू केलेले गेले आता 1.5 वर्षापासून आमचं IVF काम भरभरून चाललेले आहेत। फॉर विथ ऑल द ब्लेसिंग्स आणि सगळ्यांचं मदतीमुळं छानपैकी आमचा रिझल्ट्स पण खूप छान यायला लागलेले जे जवळपास ऑलमोस्ट 180 बेबीज इन 1 इयर 188 खरं सांगायचे असते तर ते खरं गर्वाची बातमी आहे आमच्यासाठी। तसंही आता त्याच्यामध्येच पुढं जे ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांच्या काय इन्व्हेस्टिगेशन्स म्हणा आणि मध्यंतरी आम्ही मधूनमधून जे गरजू पेशंट आहे त्यांना जे कॉस्टली म्हणून ते नाही येत असते पुढं त्यांच्यासाठी आम्ही कॅम्प करून आणून करून भरपूर पेशंट्सला तसं मदत करून इनफॅक्ट आजही आमचं एका IVF पेशंटची
तिला दोन्ही नळी ब्लॉक होतं तर मूलबाळ होण्याची शक्यता खूप कमी होती. मग तिच्यावर सगळं निदान करून सगळं ट्रीटमेंट देऊन आज तिला जुडवे झाले डिलिव्हरी, एक मुलगा एक मुलगी. म्हणजे ते फॅमिली इतकी आनंदी आहे की त्याला काही ना नो मनी कॅन ॲक्च्युली इक्वेट दिस काइंड ऑफ हॅपीनेस अँड जॉय. तर तसंही आम्ही हे डिपार्टमेंटमध्ये अजूनही जास्त जास्त प्रमाणामध्ये काम वाढवून अजूनही जास्त लोकांना मदत करण्याची इच्छा आहे मनामध्ये. तसंही नवीन एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून एक नवीन तंत्रज्ञान आम्ही वापरणार आहेत. त्याच्यामध्ये जे गर्भा लेडीजमध्ये गर्भाशयाचे तोंडीची कॅन्सर जे होऊ शकतो त्याला एक कॉल्पोस्कोप म्हणून आमचं एक मोबाईलसारखं आहे इक्विपमेंट बघायला तरी, तर त्याला क्लाऊड अटॅचमेंटमध्ये जुडून आहे. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये कृत्रिम बुद्धिमत्तामुळं आपल्याला मी माझ्या डोळ्यातून कधी कधी मिसआउट होऊ शकते किंवा होऊ शकतो किंवा सब्जेक्टिव्ह अनालिसिस असतो. मला वाटतं हे कॅन्सरसारखं दिसते, तुम्हाला वाटतं नाही असेल, पण त्याला न्यूट्रली वी टेक आर्टिफिशियल इंटेलिजन्स हेल्प वेअर इट विल टेल की हां हे गर्भाशयाच्या तोंडीला बघून त्याला वेगळे डाई लावल्यानंतर त्याची रिपोर्ट मिळेल की पॉसिबिलिटी आहे हे बाईला कॅन्सर होण्याची किंवा हे कॅन्सरची शक्यता नाही आहे. कारण खूप ठिकाणी आजकाल ग्रामीण भागामध्ये ते एक मनामध्ये भीती असतो, मॅडम मला गर्भाशयाच्या तोंडीचे कॅन्सर असेल पिशवी काढून टाका गर्भाशय काढून टाका असं बोलून बोलून लवकर लवकर ते ऑपरेशनच्या याच्यामध्ये आमच्याकडे येत असते. तर आज आहे तंत्रज्ञानामुळं वी कॅन अवॉइड सर्जरी अननेसेसरी हिस्टेक्टमी. ज्यांना पिशवी काढायची गरज नाही आहे गर्भाशय काढायची गरज नाही आहे त्यांना आम्ही हे माध्यमाद्वारा त्यांना पण आम्ही वी कॅन शो देम ऑब्जेक्टिव्हली बघ बाई तुझं छान आहे काही प्रॉब्लेम नाही आहे असं सर्टिफाईड म्हणजे दॅट इज रिअली मोर ऑथेंटिक असे आम्ही हे सुरू करणार आहोत. ऑलरेडी आम्ही ट्रायल म्हणून सुरू झालेले आणि एक दोन कॅम्प पण अनाऊन्स झालेले आहेत. पर माझं आणि तर माझं एक रिक्वेस्ट आहे अजूनही जास्त बायका त्याच्यासाठी हेल्प म्हणून घ्या या तुम्ही पुढे आणि आम्ही नेहमी आहे इथं साईदीप हॉस्पिटलमध्ये तुमच्या मदतीसाठी. अजूनही काही लेडीजच्या प्रॉब्लेम्स असतात तर वी आर ऑल हिअर 24/7. थँक्यू सो मच.